श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिन्याभर त्यांचे पूजन जप उपवास करतात। भगवान शिवशंकर हे श्रावण महिन्यात त्यांच्या सासरी म्हणजेच पृथ्वीवरती येतात असे एक पौराणिक कथासुद्धा आहे। त्यामुळे भगवान शिवशंकर हे स्वतः पृथ्वीवर असल्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो, उपासना करतो, व्रत करतो, जी काही भोलेनाथांची मनोभावे पूजा करतो, त्या पूजेचे फळ हे आपल्याला 100% मिळते। आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात। मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट हे असतातच। याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे म्हणून आणि श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भोलेनाथांची उपासना करावी, व्रत करावे। श्रावण महिना हा हिंदू धर्मातील एक पवित्र महिना मानला जातो, ज्यामध्ये भक्तगण विविध धार्मिक विधी व्रत व उपवासांचे पालन करतात। या महिन्यातील प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण समजला जातो। श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि या काळात भक्तगण आपल्या आहारातील काही विशिष्ट पदार्थांचा त्याग करतात। हा त्याग केवळ धार्मिक कारणांमुळेच नव्हे तर आरोग्यविषयक कारणांनाही आवश्यक मानला जातो। मग आता श्रावण महिन्यामधील पहिला सोमवार हा झालेला आहे, आता दुसरा सोमवार आहे। तर या दुसऱ्या सोमवारी कोणते पदार्थ खाऊ नये, तसेच कोणत्या भाज्यांचे सेवन आपण घरामध्ये चुकूनही करायचे नाही। तुम्ही उपवास केला असेल पण घरातील काही व्यक्तींनी जर उपवास केला नसेल तर त्यांच्यासाठी कोणत्या भाज्या बनवू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे, पण आपण उपवास करत असलो आणि आपल्याच घरातील एखादी व्यक्ती बाहेर जाऊन मांसाहार करत असेल तर ते देखील योग्य नाही। त्यामुळे तुम्ही जो काही उपवास करत असाल तो उपवास देखील फलदायी ठरत नाही। त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। किंवा अगदी तुम्ही घरामध्ये दुसरी व्यक्ती असेल तिला देखील मांसाहार हा चुकूनही बनवू द्यायचा नाही। आपण जर असे केले तर आपण भगवान भोलेनाथांची किती पण पूजा केली, सेवा केली, तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही। या महिन्यात आपले शरीर आणि मन सुद्धा पवित्र असणं गरजेचं आहे। श्रावण महिना हा शंकरांची उपासना करण्यासाठी किंवा अनेक व्रत वैकल्य करण्यासाठी खूप शुभ महिना आहे। या महिन्यात आपण महादेवाची जी काही सेवा भक्ती करतो, ज्या काही इच्छा असतात ते भोलेनाथ आपल्या इच्छा या पूर्ण करतातच। मग श्रावण सोमवारी आपला आहार हा सात्विकच असावा। त्यामध्ये आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। अगदी घरातील व्यक्तींना तुम्ही दुसरी भाजी बनवत असाल तर त्यामध्ये देखील कांदा लसूण हा टाकायचा नाही। आणि सोमवारच्या अगोदर म्हणजेच रविवारी संध्याकाळी देखील आपण कांदा लसूण हा भाज्यांमध्ये नसावा, कारण आपला जर आहार सात्विक असेल तर आपलं मन देखील हे सात्विकच होईल आणि आपल्या मनामध्ये क्रोध, अपशब्द किंवा वाईट भावना या येणार नाहीत। जसा आपला आहार असतो तसेच आपले वागणे बोलणे असते, त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही अजिबात कोणाला सुद्धा अपशब्द भांडण तंटे करायचे नाही। आपले मन हे सात्विक ठेवायचे आहे, मन हे पूर्णपणे शांत ठेवायचे आहे। फक्त सोमवारचा जो काही दिवस आहे तो आपल्याला भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्येच घालवायचा आहे। आता या श्रावण महिन्यामध्ये सर्वजण श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात, तर हे श्रावणी सोमवारचे व्रत करत असताना आपण उपवासामध्ये चुकूनही वरईचे म्हणजे त्याला भगर देखील म्हणतात तर त्याचे सेवन आपल्याला अजिबात करायचे नाही। वरई किंवा आपण ज्याला भगर म्हणतो हे आपण उपवासामध्ये खात असतो, परंतु सोमवारचा जो उपवास असतो त्या उपवासामध्ये वरई ही अजिबातही खाऊ नये, वरही वर्ज्य करावी। तसेच आपण उपवासाच्या दिवशी अनेक फळे सुद्धा खात असतो, परंतु या श्रावणी सोमवारचे जे व्रत असते या व्रताला तुम्ही फणस या फळाचे अजिबातही सेवन करायचे नाही। फणसाचे सेवन हे वर्ज्य करायचे आहे। जर चुकून तुम्ही या दिवशी वरई किंवा फणस या पदार्थाचे सेवन केले तर तुम्हाला या श्रावणी सोमवारच्या व्रताचे पूर्ण असे फळ हे मिळणार नाही। आपण जर या श्रावण महिन्यात आहाराचे पथ्य नीट पाळले गेले तर व्यक्तीला दीर्घायुष्यसुद्धा मिळते। श्रावण महिन्यात हा पाऊस पडतो, यामुळे आपली भूक ही वाढलेली असते, परंतु आपली पचनसंस्था असते ती यावेळेस मंदावलेली असते। या श्रावण महिन्यात आपण जर दळलेले पदार्थ खाल्ले तर ते आपल्याला पचायला जड जातात। तसेच या महिन्यात आपली झोप ही पूर्ण होत नाही, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासारखे आजार डोकेवर काढतात, यामुळे आपली झोप ही पूर्ण होत नाही। आणि म्हणूनच या काळात आहाराशी संबंधित जी काही पथ्ये असतात ती पाळली जातात। या आहारासंबंधी पहिलं पथ्य म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपली पचनसंस्था मंदावलेली असल्या कारणाने
तामसी पदार्थांचे सेवन करू नये. आपण श्रावण सोमवारी वांग्याच्या भाजीचे सेवन देखील करायचे नाही, अगदी सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील आपण घरामध्ये वांग्याची भाजी ही बनवायची नाही. तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरातील काही वस्तू अशा आहे की त्या कुणालाही द्यायच्या नाही. त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू. झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपण जर आपल्या घरातील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील लक्ष्मी माता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. मग अगदी कुणी तुमच्याकडे 5 मिनिटासाठी जरी झाडू मागितला तरी पण झाडू आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कुणालाही द्यायचा नाही. तसे श्रावण सोमवारी तर हा झाडू तुम्ही कुणालाही देऊ नका. असे केले तर लक्ष्मी माता ही नाराज होत असते. तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे, मग मीठ असेल, तांदूळ असेल, साखर असेल, त्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात. अशा वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. अगदी कोणी कितीही मागितल्या तरी तुम्ही या वस्तू देऊ नका. उलट जर आपण या गोष्टी आपल्या घरामध्ये संपण्याच्या अगोदर आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते. अगदी श्रावण महिनाच नाही तर जेव्हा पण आपल्या घरामध्ये मीठ किंवा साखर किंवा तांदूळ या गोष्टी संपायच्या असतील तर त्याच्या अगोदरच आपण या वस्तू आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहे. असे जर तुम्ही केले तर आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य हे आपोआपच दूर होईल. तसेच आपल्या घरामधील दही हे संध्याकाळच्या वेळेस आपण कुणालाही देत नाही, पण श्रावण सोमवारी अगदी आपण सकाळी देखील दही हे कुणालाही द्यायचं नाही. या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायची आहे. तसेच कुठे वाढदिवस असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी आपण जात असताना आपल्या घरामध्ये ज्या काही मातालक्ष्मी स्वरूप वस्तू असतील, मग मातालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा मातालक्ष्मीची एखादी फ्रेम असेल किंवा पूजेचं काही साहित्य असेल, मग तामन असेल, गडवा असेल, तर या वस्तू आपण चुकूनही भेट वस्तू म्हणून द्यायच्या नाही. अशा वस्तू जर दिल्या तर आपल्या घरामधील मातालक्ष्मी ही निघून जात असते. तुम्हाला भेट वस्तू म्हणून द्यायचीच असेल तर तुम्ही वस्त्रदान करू शकता, पण ज्या काही घरामध्ये मातालक्ष्मी स्वरूप वस्तू आहे त्या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही. मग जी काही 7 घोड्यांची फ्रेम असते तर ती फ्रेम देखील आपण कुणालाही भेट वस्तू म्हणून द्यायची नाही. जर या श्रावण सोमवारी आपला उपवास असेल तर आपण कुठेही बाहेर जेवण करायचं नाही, आपण आपल्याच घरी जेवण करावे. भरपूर वेळा असे व्यक्ती असतात की दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. अगदी ते व्यक्ती आपल्यासाठी चांगले आहे पण इतरांसाठी ते नेहमी वाईटच असतात, तर अशा व्यक्तींच्या सोबत देखील आपण राहायचं नाही. आपण देखील त्यांच्यासोबत पापाचे भागीदार होत असतो. तसेच अशा व्यक्तींच्या इथे आपण अन्न देखील ग्रहण करू नये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.